अण्णा अण्णाचा हाक मारणारा कोंबडा, तात्याशी आरोळी ठोकणारा कोंबडा आणि त्यानंतर चार पायाची कोंबडी आपण सर्वांनी पाहिली आहे. आता पुन्हा एकदा कोंबडी चर्चेत आली आहे. पुण्यात एका कुटुंबाने चक्क आपल्या कोंबड्याचा वाढदिवस साजरा केलाय. आश्चर्य वाटलं ना तुम्हाला? पहा आमचे प्रतिनिधी मोहन दुबे यांचा हा रिपोर्ट. पुण्याच्या खेडमध्ये कोंबड्यावर जीवापाड प्रेम करणारं हे आहे सोनावणे कुटुंब. सोनावणे कुटुंबियांनी आपल्या लाडक्या कोंबड्याचा चक्क वाढदिवस साजरा केला आहे. 2 वर्षापूर्वी मुलगा ऋतुराज सोनावणे याला गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी हा कोंबडा रस्त्यावर सापडला होता. सोनावणे कुटुंबियांनी आवडीने ह्या कोंबड्याचं नाव पिल्लू असं ठेवलं. 2 वर्षापूर्वी मी 2 वर्षापूर्वी गणेश चतुर्थी असताना मी रस्त्यावरून येत होतो तेव्हा मला एक कोंबडीचं पिल्लू सापडलं. त्याला मी घरी आणलं. मग माझ्या घरचे म्हणले की त्याला सोडून ये. मग मी त्याला सोडलं नाही. त्याला पाणी आणि बाजरी दिली. मग ते माझ्या संघ लाड घालायला लागलं. मी त्याला तसंच ठेवलं 2-3 दिवस. मग तसंच वर्ष गेले. 1 वर्ष झाला. मग आज त्याचा बड्डे आला. मग तो सेलिब्रेट केला. 2 वर्षापूर्वी गणपतीची प्राणप्रतिष्ठा झालेली असताना मुलगा ऋतुराजने घरी कोंबडा आणल्याने घरचे त्याला ओरडले होते. मात्र मुलाच्या हट्टापायी ह्या कोंबड्याला सोनावणे कुटुंबियांनी आपल्या घरातील सदस्य बनवलं. त्यानंतर सोनावणे कुटुंबियांना ह्या कोंबड्याचा लळा लागला आणि त्यांनी पुढे त्याचं पिल्लू असं नामकरण केलं. गणेशचतुर्थीच्या दिवशी रस्त्यातून येताना माझ्या मुलाला कोंबडीचं छोटं पिल्लू मिळालेलं. त्याने ते घरी आणलं. खेळणं म्हणून त्याने आणलं. आवडीने ठेवलं. आम्ही ठेवून घेतलं. म्हटलं 4 दिवस राहील, नंतर जाईल कुठेतरी. पण ते आमच्यामध्ये एवढं रमत गेलं का ते आमच्या घरातलं कधी सदस्य झालं आम्हाला कळालंसुद्धा नाही. आणि त्याच्याशी बोलणं वगैरे सुरू झालं आमचं. आणि त्याला आमची भाषाही कळायला लागली. आणि तो इकडे ये पिल्लू, जेवण घे, पाणी पि, झोपायला जा. आणि तो आम्ही घरात घुसलं का लाडाने आमच्या पायाजवळ नाचतो. मला घ्या जवळ, माझे लाड करा. त्याच्यामुळे तो आमच्या घरातला कधी झाला आणि आम्हालाही त्याचा लढा कधी लागला ते आम्हालाच कळालेलं नाही. आता पिल्लूला सोनावणे कुटुंबियाची भाषा समजू लागली आहे. सोनावणे कुटुंबियाही पिल्लूचा हट्ट पूर्ण करू लागले आहेत. म्हणूनच 2 वर्षापूर्वी ज्या दिवशी पिल्लू सोनावणे कुटुंबियाचा सदस्य झाला त्या दिवशी त्याचा वाढदिवस साजरा केला जातो. वाढदिवशी केक कापून पिल्लूला तो भरवला जातो. अशा रीतीने रस्त्यावर सापडलेल्या कोंबडीचं नशीब फळफळलं आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.